कॉर्नर किराणा सुपर शॉपी संगमनेर भरघोस बचत मोठा डिस्काउंट आणि क्वालिटी किराणा एक किलो पार्ले रस्कवर एक फ्री फक्त 160 रुपयात दोन किलो व्हील पावडर फक्त 90 रुपयात रामबंधू एक किलो लोणचे फक्त 110 रुपयात मॉम्स मॅजिक फॅमिली पॅक फक्त 90 रुपयात तसेच इतरही वस्तूंवर भरघोस बचतीची हमी स्वच्छ आणि दर्जेदार किराणा म्हणजेच कॉर्नर किराणा सुपर शॉपी गोल्डन सिटी संगमनेर संपर्क 98 50 13 92 39 70 83 36 21 20 आणि 90 28 99 28 31 संगमनेर नगरपालिका कला दामोदर जगन्नाथ मालपाणी वाणिज्य आणि बनासारडा विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं प्राचार्य मवी कवडिण्य विद्यार्थी संशोधन प्रकल्प स्पर्धा प्राचार्य मवी कवडिण्य चतुरस्र विद्यार्थी पुरस्कार आणि माजी विद्यार्थी राजेशजी भेडा दिव्य दिव्यांग पुरस्कार वितरण समारंभ संगमनेर महाविद्यालयाच्या साईबाबा सभागृहामध्ये पार पडला. याप्रसंगी प्रतिथयश उद्योजक साहेबराव नवले शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. प्राचार्य मवी कवडिण्य विद्यार्थी संशोधन स्पर्धा कोरोना काळामध्ये ऑनलाईन घेण्यात आल्या. प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही शाखेतील महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. तर महाविद्यालयातील 144 प्राध्यापकांनी 546 विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करून 420 प्रकल्प या स्पर्धेमध्ये सादर केले. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपलं कौशल्य दाखवलं अशा विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तर या पुरस्कार सोहळ्याचं प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड यांनी केलं. यावेळी प्रतिथयश उद्योजक साहेबराव नवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुरस्कार मिळालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. तसं जागतिक बदल होत असताना आपल्या शिक्षणामध्ये आपण आपली बदल केलेला आहे आणि म्हणून स्वच्छतेचं महत्व स्वच्छता म्हणजे इतर स्वच्छता इतकं लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे पैसा हा आपला एक महत्व आहे. पहिली लक्ष्मी म्हणजे आपली शरीर संपर्क, दुसरी लक्ष्मी बौद्धिक संपर्क, तिसरी लक्ष्मी संस्कारांची संपर्क. आपल्याकडे जे आता जे गुण आहे ते विकसित कसे करतात प्रत्येकाला काही ना काही गुण कोणाला गायनात असेल, कोणाला नृत्यात असेल, कोणाला लिखाण असेल, धार्मिक करण्याचं असेल किंवा निर्णय प्रकारचं प्रत्येकाचं काय नाही म्हणजे स्वतःची काय स्ट्रेंथ ही आपण आपल्याला विचारलं पाहिजे. तपासून आपण दुसऱ्याची सत्वगुणेवा काढत असतो पण आपल्यामध्ये ज्या गुणेवा असतात त्या गुणेवाने वापरावं जर आपली स्ट्रेंथ आपण गेली पाहिजे तर ते आपल्याला निर्णय निर्णय होऊन जाईल आणि मग लक्षात येईल की माझ्याकडे काही ना काही स्ट्रेंथ म्हणजे काही नसतील तरी आपल्याकडे माझी विद्यार्थी होती ते मोठे आपलं देणगी आहे कारण कॉलेज जावं लागलं पण ते आज आपल्याचे सगळ्यात मोठे देणगी लागले का की त्यांनी त्यांच्यातून काहीतरी कोणतं होऊन येतो ओळखला आणि त्याला तो दिशा दिली तर विद्यार्थ्यांचं नाव पण असं म्हणलं असत. अविनाश घोष यांचं आपण काय अभिनंदन एक रिक्षा चालवणारा माणूस मोठा भेटीला जाऊ शकतो तुम्हाला निश्चित पाहिजे अशीच आपली वाटचाल होत राहून मला 7 मिनिटाचा वेळ आहे परंतु त्यापेक्षा जास्त होईल माझी कळवणी एकच आपल्याला सूचना आहे की आपले चेअरमन साहेब आपले प्राचार्य आपले सर्व प्राध्यापक वर्ग आणि सर्व साहेब आपले सर्व सदस्य सभासद यांची एकच इच्छा आहे की तुमचं कल्याण व्हावं सुधारणा तुम्ही अतिशय नशिबान आहात की आपण ज्या शिक्षण संस्थेत शिकतो आहोत तिथं कशाची त्रुटी नाही कारण आम्ही जिथं शिकत होतो तिथं असेंनी काय असं कल्याण त्या कल्याण तुमच्या नैसर्गिक सुविधा आहे पण दुर्दैवानं भूक नसेल तर त्याला अन्न देण्याचा अर्थ नाही आणि दुर्दैवानं आपल्या देशामध्ये त्याच ठिकाणी तिथं जल होत नाही त्याला जीव घालण्याचा आनंद होतो म्हणून त्याला ते आम्ही घालणार ते तसंच नाही आणि देणार नाही सारखं मला असं वाटतं की तुम्हाला भूक कशी लागेल असं आपण विचार करा आणि आज पारितोषिक ज्यांना मिळणार आहे त्यांचं अभिनंदन ज्यांना मिळणार नाही त्यांना शुभेच्छा पण पारितोषिक मिळाल्यानंतर तिथं न थांबता आपलं शेवटचं उद्दिष्ट हे असलं पाहिजे की या देशामधलं शिक्षण क्षेत्रात पथदर्शक काम कुठं असेल
ते शिक्षण प्रसार संस्था संगमनेर या ठिकाणी पथदर्शक काम शिक्षणाचं होत आहे. अशा प्रकारचं जर केवळ देशभर आपण नाव झालं तर असा हा कार्यक्रम झाल्याचं मी सांगतो. मला ते भावत त्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. काहींना बक्षीस मिळतील, काहींना मिळणार आहे, परंतु प्रत्येकाला एक बक्षीस निश्चित मिळालंय. आणि ते बक्षीस म्हणजे संशोधनाची वृत्ती या ठिकाणी स्थापित झाली. ही संशोधन म्हणजे कसं करायचं, काय करायचं, ज्ञानाच्याही एक पाऊल वर संशोधन चालत आणि त्या संशोधनातून नवीन ज्ञान निर्मिती होते. तुम्हाला एक सहज गमत म्हणून सांगतो, आता एक कोरोना चाललाय, पॅन्डेमिक चाललाय, आपल्या भारतातल्या एका युवकानं यावर विचार केला की ती जी आरटीपीसीआर टेस्ट आहे ती 24 तास त्याला लागतात आणि गर्दी झाली. मग मागच्या त्या एप्रिल मे महिन्यामध्ये तर एवढी भयानक परिस्थिती झाली की टेस्टच होईना आणि मग टेस्ट झाली तर त्याचा रिझल्ट 4 दिवस येईना. आणि त्या 4 दिवसाच्या काळात तो जो पेशंट आहे तो हॉस्पिटलमध्ये जात नाहीये, तो घरी सगळ्यांना संक्रमण करतोय, परिसरात झेडतोय आणि अजून ती वेळ जी होती ती अधिक वाढत गेली. या सगळ्या परिस्थितीमध्ये एका युवकाने असा विचार केला की इन्स्टंट रिझल्ट देणारी टेस्ट मला डेव्हलप करता येईल आणि त्याने लिटरली 1.5-2 महिन्यांच्या कालखंडामध्ये सगळं संशोधन करून ती टेस्ट त्याने तयार केली. आणि मायलॅब नावाची जी कंपनी आहे त्यांनी स्ट्रीप काढली, स्ट्रीप फक्त रेषा झाल्याची काढायची आणि त्याच्यावर रेषा दिलेल्या आहेत, तर 2 रेषा आल्या तर पॉझिटिव्ह, एकच रेशो आलं तर निगेटिव्ह. इतकी सोपी टेस्ट काढली. त्या टेस्टची किंमतही आरसीपीसीआर टेस्ट आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये ती टेस्ट त्याने मार्केटमध्ये आणली. साधारणपणे त्या व्यक्तीला हे सगळं डेव्हलप करायला 150 कोटी रुपयांची गरज होती. तो अनेक उद्योजकांकडे गेला, तो माझ्याशी टेस्ट आहे त्याच्यावर काही अनेकांनी भरोसा केला नाही की हे काय म्हणतो कोणा एवढा जग आणि WHO काम करतोय तू काय काढलं असेल नाही. पण एका उद्योजकाला त्याला सांगितलं की तुमचं इंटरेस्टिंग आहे पण मला याचं काही कळत नाही, तर तुम्ही आमच्या या या व्यक्तीला जाऊन तुमचं संशोधन दाखवा, त्यांनी अप्रूव्ह केलं तर मी पैसे घालतो. नागपूरमधल्या माझ्या संपर्कातल्या एका व्यक्तीनं ते सगळं चेक केलं, ते चेक करण्याची जबाबदारी त्यांची आली होती आणि त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की ओके बरोबर आहे, ही टेस्ट सक्सेसफुल होईल. त्या माणसानं 150 कोटी रुपये त्या संशोधनावर लावले आणि पहिल्या 3 महिन्यात असेल 600 कोटी रुपये झाले. त्यांनी 150 कोटी तर आलेच आणि त्यातून जो काही नफा निर्माण झाला असेल तो कितीतरी पटीने अधिक नफा निर्माण झाला. एक संशोधन माणसाला कुठून कुठे घेऊन जाऊ शकतं याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे. गरज ही शोधांची जननी असते असं म्हटलं जातं. आपण जे संशोधन प्रकल्प केले त्या संशोधन प्रकल्पाच्या संदर्भात स्वतः स्वतःला एक प्रश्न विचारायचा की माझ्या संशोधनातून एखादी कोणाची गरज पूर्ण झाली आहे. मला गरजा लक्षात येत आहेत, आपल्या डोक्यामध्ये हाच विग्रह ठेवला पाहिजे की मला जे काही काम करायला अधिक पैसा लागतो किंवा अधिक वेळ लागतो दोनच गोष्टींवर सगळा खेळ चालतो. ज्या गोष्टींचा वेळ मला कमी करता येईल ती गोष्ट मला करून दाखवली पाहिजे आणि ज्या गोष्टीत कमी खर्च करता येईल सगळ्या प्रश्नांची उत्तरं या 2 गोष्टींमध्ये तुम्हाला लढलेली सापडतील. मला खर्च कुठे कमी करता येईल आणि मला वेळ कुठे वाचवता येईल या 2 गोष्टी ज्याला उमजल्या आणि त्याच्यावर त्याला स्वतःचं प्रॉडक्ट स्वतःचं संशोधन काहीतरी मार्केटमध्ये आलं तर निश्चितपणे त्याला मार्केटॅबिलिटी मिळते, नाहीतर मग ती हमाली झाली. फक्त मी हे पुस्तक वाचलं ते पुस्तक वाचलं म्हणजे संशोधन करायचं झालं पाहिजे की SOP स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रॅक्टिसेस यामध्ये एक आपल्याला जी 100 पत्र लिहावी लागतात त्यांचं जर संशोधन केलं की महाविद्यालयाकडून वेगवेगळ्या विषयांना पाठवली गेलेली पत्र किती आहेत, तर साधारणपणे 100 पत्र या महिन्यामध्ये गेली. मग त्या 100 पत्रांमध्ये तुमच्या लक्षात असेल की 80 पत्र जी आहेत 80-20 थेरम हा मॅनेजमेंट मधला अत्यंत महत्वाचा थेरम आहे. 80-20 थेरम मध्ये 80% पत्र ही एकाच नमुन्याची असतात आणि 20% पत्र ही 80% नमुन्याची असतात. 80% पत्र ही साधारणपणे एका नमुन्याची असतात आणि 20% पत्र हे 80% नमुन्याची असतात असं हा 80-20 थेरम सांगतो मॅनेजमेंट मध्ये. मग मला अशा पद्धतीच्या पत्रांचे फॉर्मॅट तयार करता येतील का की जर 80 पत्र एकाच नमुन्याचं एका साच्याचं आहे तर ते साचे तयार करून ठेवता येतील का मला, म्हणजे प्रत्येक वेळेस लिहिण्याचा जो काही वेळ वाया जाणार आहे तो वेळ वाचेल, जिथे वेळ वाचणार ते संशोधन. यावेळी मवी कवडींना स्मृती चतुरस्र पुरस्कार, विशाल कानकाटे यांना प्रथम 20,000 रुपये,
तर वसुधा दातीर यांना द्वितीय 15,000 रुपये, संध्या कोटकर तृतीय 10,000 रुपये, किरण कोकणे चतुर्थ 5,000 रुपये आणि आदित्य मदने पाचवा क्रमांक 5,000 रुपये. तसेच स्वर्गीय भक्तिगीत गायक श्याम भेडा स्मृती पुरस्कार संध्या कोटकर आणि समीर पानसरे यांना मिळाला. तर माजी विद्यार्थी पुरस्कार कविता कडनर आणि संदीप उगले यांना मिळाला आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी केलं तर आभार डॉक्टर अशोक लिंबेकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.